हा प्रश्न आहे अरुंधती यांच्याकडून नमस्कार सद्गुरू तुम्ही काल विश्वास प्रणाली विरुद्ध बोलत होता पण जर एखाद्याचा जर कुठल्या देवतेवर विश्वास असेल तर त्याच्या जीवनाचा अनुभव त्या विश्वासामुळे अगदी मस्त असू शकतो तर हे कुणी एखादा यंत्राप्रमाणे निर्माण केलेल्या देवतेमुळे जीवनाचा चांगला अनुभव येण्यापासून कसा वेगळा आहे <coughs> हे पहा जेव्हा तुमचा कशावर तरी विश्वास असतो जेव्हा तुम्ही कशावर विश्वास ठेवता तर त्यातून तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो हेच कारण आहे विश्वास ठेवण्याचा आपण देवावर विश्वास ठेवण्याने सुरुवात केली आजकाल अशी फॅशन झाले लोक म्हणतात माझा स्वतःमध्ये विश्वास आहे तुमचा स्वतःमध्ये विश्वास कसा असू शकतो नाही नाही माझा स्वतःमध्ये विश्वास आहे तुम्ही एवढंच करायचा प्रयत्न करताय आत्मविश्वास वाढवण्याचा सराव करताय आत्मविश्वास ही अगदी धोकादायक गोष्ट आहे सर्वात वेडपट गोष्टी जगामध्ये केल्या जातात कारण कुणाला स्पष्टतेशिवाय उगाच आत्मविश्वास असतो सर्वात वेडपट आणि अनर्थ ओढवणाऱ्या गोष्टी अशा लोकांकडून केल्या जातात ज्यांच्यात स्पष्टतेविना आत्मविश्वास असतो आणि साधारणपणे ते देवावर विश्वास ठेवणारे असतात एकतर त्यांचा त्याच्यावर याच्यावर त्याच्यावर कशावर तरी विश्वास असतो मुळात विश्वास म्हणजे तुम्ही अगदी मूलभूत पातळीवर प्रामाणिक नाही आहात तुम्हाला मान्य नाही करायचंय की मला माहिती नाही आता कुणाचा तरी विश्वास आहे आणि त्यांचं आयुष्य सुंदर आहे त्यांचं आयुष्य सुंदर असेल कारण ते कशाप्रती तरी भक्तिपूर्ण आहेत ते देवता असू शकेल ते मंदिर असू शकेल साधारणपणे भक्त लोक ते देवतेसोबत फार काही करत नसतात ते मंदिर झाडत असतात मंदिर स्वच्छ करत असतात हे किंवा ते धूत असतात भांडी घासत असतात देवळातली आणि ते सगळं सुंदर वाटतं कारण ते भक्तीपूर्ण असतात म्हणून हे म्हणजे आहे बर का कुणाकडे तरी लहान आहे अगदी छोटं बाळ आहे ते ह्या बाळासाठी इतके भक्तिपूर्ण असतात सर्व काही अगदी सुंदर वाटतं त्याचे डायपर बदलणं सुंदर असतं शी धुणं सुंदर असतं सगळं काही सुंदर असतं हो असतं शी सुंदर असते म्हणून नाही केवळ तुम्ही भक्तीपूर्ण आहात म्हणून मनुन। म्हणूनच सर्व काही सुंदर वाटतंय भक्तीचं चा स्वरूपच असं असतं मग ते लहान मूल असू दे की एक मंदिर की देव की एखादी देवता किंवा एक झाड काय याने काहीच फरक पडत नाही जर तुम्ही भक्तीपूर्ण असलात तर तुमची भक्ती सर्व काही सुंदर बनवेल कारण भक्ती ही तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करू शकणारी सर्वात सुंदर भावन जिवा भावना आहे जेव्हा तुमची भावना इतकी सुंदर असते तर काय फरक पडतो तुम्ही नीट खाल्लं काय नाही खाल्लं काय तुम्ही नीट झोपला काय नाही झोपला काय कशानेच काही फरक पडत नाही सगळं काही सुंदर असतं ही आहे भक्तीची शक्ती जर विश्वास प्रणालींनी तुम्ही भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर ठीक आहे पण भक्ती फक्त एक पायरी आहे तिथपर्यंत पोहोचायला आणखी एक मधली पायरी तयार करण्याची काही गरज नाही कारण ती मधली पायरी खूप भरकटायला लावणारी असू शकते जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही बरोबर बनता इतर लोक चुकीचे एक भक्त कधीच तसा विचार करत नाही एक भक्त कधीच बरोबर नसतो त्याला माहीत असतं की त्याला काहीच माहिती नाही पण त्याला फक्त एवढं कळत असतं की मी ह्या गोष्टीचा भक्त आहे आणि तीच भक्तीची शक्ती आहे की तुम्ही स्वतःच्या तर्काच्या सीमांच्या पलीकडे जाऊ शकता फक्त भक्तीच्या जोरावर आणि जीवन विलक्षण सुंदर बनून जात असं नाही की तुम्हाला काहीच कळत नाही तुम्हाला एकही एक गोष्ट माहीत नसेल पण त्याने काही फरक पडत नाही कारण भक्तीची शक्ती ज्ञानाच्या शक्तीच्या पलीकडे आहे खरंच आहे तर ते काही तुमच्या विश्वास प्रणालींमधून येत नाही हे यामुळे की तुमचं हृदय कुठल्या तरी गोष्टीसाठी विरघळून गेले काय त्याने काही फरक पडत नाही लहान मूल असेल नवरा असेल बायको असेल एखादं झाड असेल कुठलं तरी काम असेल ते काहीही असू शकतं पण तुम्ही कुठल्या तरी गोष्टीप्रती भक्तिमय आहात आणि तुम्ही अशा कुठल्या तरी गोष्टीप्रती भक्तिमय असणं चांगलं जी फार आकार आणि रूप बदलत नाही पहा तुमचं नुकतंच लग्न झालंय तुम्ही खूप भक्तिमय आहात पण तीन दिवसांनंतर कारण ज्याप्रती तुम्ही भक्तिमय होता आणि हा प्राणी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटतात <laughs> तर म्हणून एखाद्या देवतेप्रती भक्तिमय होणं चांगलं जी कधीच बदलत नाही हो हे एक अगदी उत्तम साधन आहे मी काही याची मस्करी करत नाही हे अगदी उत्तम साधन आहे कारण तुम्ही जे कोण आहात त्याचा एक महत्त्वाचा पैलू हे ठीक करतं म्हणजे की तुमच्या भावना लोकांना वाटतं की ते फार बौद्धिक आहेत पण ते नसतात ते बहुतेक करून भावनिक असतात भावनिक म्हणजे त्यांच्यातून काही प्रेम ओसंडून वाहत नसेल ते चिडलेले असतात चिंतेत असतात वैतागलेले असतात या सगळ्या भावनाच आहेत खराब झालेल्या भावना जर तुम्ही फक्त भक्तिमय झालात तर ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात फक्त गोडवा तुमच्या हृदयाचा पूर्ण वेळ तर भक्तीमध्ये ती शक्ती आहे भक्तीचा कशावर तरी विश्वास ठेवणे असा गैरसमज करू नका विश्वास ठेवणे म्हणजे तुम्ही तुमच्या मनात काहीतरी तयार केलंय ते एखादे वास्तवासारखं बनवत आहे नाही ती भक्ती नाही आहे त्यातून धर्मवेडे निर्माण होतात काय फरक आहे मोठा फरक आहे एक तुमच्या डोक्यात होतं आणि दुसरं तुमच्या भावनांच्या पातळीवर होतं एक विचार प्रक्रियेमध्ये तयार केलं जातं दुसरं विचार प्रक्रियेत तयार केलं जात नाही ते फक्त तुम्हाला वाटत असतं ते बरोबर असायची गरज नाही चूक असायची गरज नाही भक्त चूक बरोबरची काळजी करत नाही त्यांना फक्त त्यांची भक्ती माहीत असते यातून त्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं आणि त्यांना आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टींच्या वर उठून पार जाऊ देतं हो ते कशालाही स्पर्श करत नाहीत हे सगळ्याच्या वर उठून पलीकडे जातात केवळ ह्यामुळे की भावनेच्या गोडव्यामध्ये हे करण्याचं सामर्थ्य असतं आणि आजही जरी लोक स्वतःला खूप बौद्धिक समजत असले तरीही भावना हीच बहुतेक मनुष्यांमधला सर्वात प्रबळ आयाम आहे कदाचित त्याला अभिव्यक्ती मिळत नसेल त्याची अभिव्यक्ती खुंटली असेल पण आतमध्ये त्या त्यांना भंडावून सोडतायत पूर्ण वेळ ते काही सगळ्याविषयी खूप प्रेम अनुभवत नसतील पण ते सगळ्यांवर चिडलेले असतात सगळ्या गोष्टींबद्दल चिंतित असतात सगळ्या गोष्टींबद्दल तणावात असतात या सगळ्या भावनाच आहेत